समर्पयामि अगरबत्ती के तीनों अगरबत्ती फिर सदा सांगा सपरिवार पूजन च करिष्ये यत्पुरुषं जरिगा वाउजते सांगा सपरिवार पूजन च करिष्ये धूपं समर्पयामि तदा सांगा सपरिवार पूजन च करिष्ये दीपं दर्शयामि रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। भगवान महाराज कोठारी स्वागत आहे। शिवसेना धर्मवीर अन्न दिव्य आध्यात्मिक सेवा संस्था मुंबई याचे स्वागत आहे। भारतीय परिवाराच्या वतीने बंडू महाराज भारती यांच्या वतीने या ठिकाणी
भूमिपूजन संपन्न है। आमचे वकील साहब गार्गी ये देखील या ठिकाणी आताच आगमन त्यांचं झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत। 61 फूट विठ्ठलाच्या मूर्तीचे आणि संगीत विद्यालयाचे भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न होत आहे। गेले अनेक वर्ष बंडा महाराज गाडगे यांचं एक स्वप्न होतं की पोलादपूर तालुक्यामध्ये प्रति पंढरपूर आपल्याला निर्माण करायचं आहे सावित्रीच्या तीरावरती, आणि त्यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात होत आहे आमदार भरत शेटगोगोल यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते। कारण की आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की भरत शेटगोगोल एक असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी एखादं काम हातामध्ये घेतलं, भूमिपूजन केलं तर ते काम यशस्वीपणे पूर्ण होतं। कि आपण म्हणतो की आपण देव पाहिलात का, तर खरं आम्ही देव नाही पाहिला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे मंदिर तोडत होते त्यांचं रक्षण मंदिरावरील कळस व घरासमोर तुळस ज्यांनी वाचवले ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांचाच अवतार मी म्हणेल की आज भरत शेटगोगोल महाड पोलादपूर माणगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार त्यांच्या शुभास्ते होत आहे। खरंच आपण भाग्यवंत आहोत की याची देही याची डोळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण 70 संभारांचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत। त्याचबरोबर कोल्हापूर तालुक्याचा वैभव, त्याचबरोबर शिवसेना धर्मवीर अनंत दिघे आध्यात्मिक सेना प्रदेश अध्यक्ष श्री अक्षय महाराज भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराज भोसले यांचा या ठिकाणी वठाचा कसा सन्मान करावा। त्याचबरोबर धर्मवीर कर्मवीर गौरक्षक भगवान महाराज कोकरे खास आपल्या कार्यक्रम कोल्हापूर तालुक्याचे शिवसेनेचे कोल्हापूर तालुका अध्यक्ष निलजी आयरे साहेब यांचा देखील या ठिकाणी हरीश झाडी यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथाशील असा सन्मान। कोल्हापूर पोलीस ठाण्याचे एपीआय जाधव साहेब जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो। अभिनेते हरिओम घाडगे यांना विनंती करतो की आपण जाधव साहेबांचा सन्मान करावा। त्याचबरोबर चरई ग्रामपंचायतीचे मालक माजी पंच समिती सभापती यशवंत महाराज कासार त्यांचा देखील घाडगे परिवाराच्या तिने सन्मान होतोय। ते सरपंच बरवलेचे माजी सरपंच वैभव शेठ चांदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याचा सन्मान मी हरिओम घाडगे यांना विनंती करते की वैभव शेठ चांदे यांचा या ठिकाणी सन्मान। वारकरी संप्रदायातील युवा कीर्तनकार शुभम महाराज शुभम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। मी गुरुवार अण्णा घाडगे यांना विनंती करतो की शिवन महाराज या ठिकाणी सर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर आपले डांगे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी हरीश भाऊ घाडगे यांना विनंती करतो की डांगे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा। पद्धत जरी कमी असली तरी प्रत्येक फडाचे फड प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रत्येक अतिशय महत्वाचा या ठिकाणी माणूस उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार होत आहे। कोल्हापूरचे उद्योजक संतजी मोरे कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहाचे मालक 61 फूट विठ्ठलाच्या मूर्तीचे आणि संगीत विद्यालयाचे भूमिपूजन होत असताना या ठिकाणी कमिटीचे सल्लागार आमचे रामदास भाई कलंब उद्योजक यांचं देखील मेन सल्ला त्याचाच पाहिजे भाचा पण आहे ना तुमचा लाडग्यांचा भाऊ कुठे गेला हरीश आया आहे या इकडे साहेब या साहेब या साहेब भंडारा जी। त्याचबरोबर युवा कीर्तनकार एकनाथ महाराज चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। गाडगे परिवाराच्या वतीने त्यांचा देखील चाव सेवा या ठिकाणी सन्मान होत झालेला आहे। म्हटलं हो कळलं सांगितलं
आज आपने चरवी नगरी मध्ये कोल्हापूर तालुक्याच्या शेजारी असलेले चरवी गाव सावित्री नदीच्या तीरी एक पंढरपूर सारखं प्रति पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम सर्व गुरुवारीय तसेच घाडगे परिवार तसेच पोलादपूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व चरई गावातील तसेच ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले असे महाड पोलादपूर मानगाव कार्यसम्राट आमदार श्री भरत शेठ गोगावळे साहेब तसेच चंद्रकांत साहेब कळंबे अक्षय महाराज भोसले कर्मवीर भगवान महाराज टोकरे तसेच तालुका प्रमुख निलेशजी आहेरे सर्व मान्यवरांच्या सर्वांची नावं घेत घेत खूप उशीर होईल आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम माझ्या मनामध्ये खूप वर्ष जवळजवळ 4-5 वर्ष चालू होतं की काहीतरी आपल्या ह्या भागामध्ये भरपूर मोठे असे कीर्तनकार कलाकार झाले तर इच्छा होती की एक काहीतरी आपल्या मुंबईमध्ये मी राहतो मलाडमध्ये तरी भरपूर महाराष्ट्रभर मी काही 4 वर्ष बाबा महाराज सातारकरांबरोबर अनेक वर्ष महाराष्ट्रभर भ्रमंती झाली आणि अशी इच्छा होती की इथे काहीतरी एक चांगली वास्तू असावी तर मी प्रयत्न केला की एक जागा मिळावी आणि चांगली जागा पोलादपूरच्या आजूबाजूला असावी बरेच ठिकाणी पाहत मुंबईवरून येता येतात बरेच ठिकाणी पाहत असताना ही वास्तू इथे मला ही जागा आवडली आणि ह्या जागेसाठी खूप प्रयत्न आमदार साहेब केले मी थोडासा प्रॉब्लेम पण आला पण काय बोलतात शेवटी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संत झाले तेव्हा त्यांना पण खूप अशा जे बाहेरचे लोक नव्हती की आळंदीच लोक होते की त्रास देणारी होती त्यांना खायला दिलेली माधुगिरी पण त्यांनी पायानी म्हणजे माती मोळ केली असे पण संत तेव्हाच ते संत होतात पण अशा चांगल्या कामासाठी जर असा प्रॉब्लेम येत असेल तर 10 वेळा पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आले तरी आपण उभे राहू शकतो आणि ही जागा मिळण्यासाठी आमच्या ह्या गावातले नक्कीच संतोषजी सुतार यांनी खूप मदत केली आणि यशवंत कासार असतील अशा ग्रामस्थांनी मदत केली आहे आणि हा संकल्प आहे सेठ की हा संकल्प तुम्ही स्वतः मी काल गेलो होतो त्यांच्या घरी या घरी गेलो होतो तर एवढी गर्दी होती आणि मी महाराष्ट्रभर फिरतो सेठला माझा संपर्क कमी असला तरी पण सेठच्या कुठल्याही अमरावतीला जा औरंगाबादला जा कुठेही गेलात तर भरत सेठ साहेबांचं हे नाव कुठल्याही संघामध्ये कुठेही महाराष्ट्रभर गेले तर ते भरत सेठ गोगावले यांच्याकडचं म्हटल्यानंतर एक स्वाभिमान म्हणजे जसं रायगड किल्ला प्रतापगड हे जसं तसं त्यांचं नाव घेतलं मध्ये मी थोरवे साहेबांच्या पण मूर्तीच्या जेव्हा प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हा मी पाहून आलो तिथे त्यांचं नाव सांगितल्यानंतर मला अतिशय म्हणजे त्यांनी अतिशय माहिती दिली तिथली की अशा पद्धतीने तर सेठने आलेत आणि हे टाइम दिला आणि मी फार बोलू नाही शकत पण एवढ्यातच तुम्ही समजा की माझी इच्छा आहे आणि ती देव करू विठ्ठल पूर्ण करेल हीच इच्छा मी पूर्ण करतो आणि सर्वांनी साथ द्यावी या कामासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे पण चांगल्या कामासाठी प्रॉब्लेम येतच असतात आणि सेठ आलेत आणि इतर सगळे मान्यवर आलेत अक्षय महाराज आहेत चंद्रकांतजी कळंबे साहेब भगवान महाराज कोकरे आणि सर्व फडकरी आहेत आमचे गुरुजी अण्णा आहेत तर सर्वांनी साथ द्या आणि हे अख्खं म्हणजे पोलादपूरमध्ये ही एक चांगली वास्तू जर विठ्ठलाची मूर्ती झाली तर आणखीन चांगलं होईल आणि एक आयडेंटिटी या इथे मिळेल आणि ही नदी किनारी जी सावित्री नदीच्या किनारी जी जागा आहे अतिशय सुंदर आणि चांगलं वाटेल आणि सर्वांनी सहकार द्या सर्वांनी आशीर्वाद द्या हीच मी एवढी प्रस्तावना करेल आशीर्वाद तुम्ही घ्या एवढं मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद बंडा महाराज आपली संकल्पना मांडली मुंबईला गेलो तर ह्याला काहीतरी मदत करता येईल मला असं आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं पंढरीचे पांडुंगऱ्या रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होतोय या गावामध्ये जे आपण हा मनोगत जे आता आपण व्यक्त केलं गाडगे महाराज तर इथलं दैवत आहे जागरूक देवस्थान आहे कालिका माता की ज्या तिथूनच यावं लागतं आपल्याला तर त्या कालिका मातेच्याही चरणी
नतमस्तक होतोय। महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आज हा अत्यंत मनाला वेध घेणारा असा हा कार्यक्रम 61 फुटांची पांडुरंगाची मूर्ती जी आपण उभी करताय, मला वाटतं वरती बघताना टोपीवाल्यांची टोपी खाली पडेल, कारण मी असं वर बघितलं तर माझ्या हे झालं। याचा अर्थ एवढी मोठी मूर्ती ज्या काही ठराविक ठिकाणी आहेत त्यातली मला वाटतं आपल्या मूर्तीचा नंबर लागल, कारण परवा आपण त्याला कार्यक्रम केला कर्जतला ती मला वाटतं थोडी 40 फुटाची आहे। आणि मग या रायगड जिल्ह्यामधील महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि खास करून फुलादपूर या ऐतिहासिक नगरीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो। आता भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय, तर यासाठी जे अक्षय महाराज कोकरे महाराज जे शिवानी का ना शुभम महाराज, त्यानंतर आमचा चंद्रकांत कळंबे निलेश आयरे, त्याचप्रमाणे आमचे हरिओम पिक्चर काढायच्यावरती, त्यानंतर आमचा चांदे असल, आमचा यशवंत कासार असल, आमचे हरिभक्त परायण विठ्ठलदादा घाडगे असतील, आमचे डांगे शेठ असतील, आमचा नारायण संतोष रामदास, आमचे मामाश्री आहेत केसरकर, आमचे आहेत गणपतदादा, आमचे सानेदादा आहेत, आणि आपलं महाराज नाव एकनाथजी चव्हाण अण्णा भाऊ ते चव्हाण, त्यांना लक्ष्मण आलास तू, आज लक्ष्मण येते खुर्ची घे जरा ये। आणि एस पी कुठे गेला? नाही होत ना एस पी होय काय ते नाही, एस पी म्हणजे सुरेश पवार असं नाव आहे। त्यानंतर आपल्या या तालुका आपल्या पोलादपूर तालुक्यातल्या पोलीस स्टेशनला नवीन आलेले आमचे जाधव साहेब, आता बरीचशी आमची मान्यवर मंडळी आहेत, हरिभक्त परायण आहेत, काही आमचे अरे रिंगे पण आले आमचा आमचे हरिदादा खाडगे, आणि ज्यांनी ही संकल्पना केलेली आहे पंडा महाराज ना पंडाराजी खाडगे महाराज, दुसरे ते होते ना त्यांचे बंधुराजे चंद्रकांत दादा, ही सगळीच मान्यवर मंडळी। आणि आमचं तर हे कुठे गेले माझी अक्षता म्हणत होते ते कदरे म्हणजे, त्यानंतर उपस्थित सर्व संत सज्जन भाविक मंडळी। खरं म्हणजे चंद्रकांतनी फोन केलेला तर मी मुंबईच्या दिशेने पळत होती, तर त्या तटकऱ्यांचा आमचा एक कार्यक्रम होता। आता तटकरे बोलतील की मुद्दाम तुम्ही आले नाहीत, गोरेगावलाच कार्यक्रम होता, परंतु मला असं वाटलं की हा कार्यक्रम आमचा महत्त्वाचा आहे। तो कार्यक्रम भूमिपूजनाचा होता, त्याला नंतर कधी जाऊन सांगता येईल बोलता येईल, परंतु पांडुरंगाच्या 61 फुटी मूर्तीच्या भूमिपूजनाला आमचा हात लागावा याच्यापेक्षा भाग्य काय असू शकतं। म्हणजे आपण सगळ्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे खास करून संत ही जाणती मंडळी आधी सांगत असतात की जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आळंदीची वारी करावी, चांगली बाब आहे। आता आम्ही माळकरी नाही आहे, परंतु पत्ते बरेचसे पाळतो आम्ही, वारकरी नक्की आहे, वारकरी आहे, कारण प्रत्येक वर्षाला पंढरपूरला आणि आळंदीला या दोन ठिकाणी आम्ही जातच असतो, काही अडीअडचणी आल्या तरी त्या पार करत करत आम्ही पोचतो। तुम्हाला जसे वेद लागतात की कधी आळंदीची वारी येते आषाढी कार्तिकी, कधी पंढरपूरची येते, अशा प्रकारे तसं आमचं रायगड हे वैभव आहे। मगाशी आपण सांगितलं की राजे शिवछत्रपती महाराजांचा जन्म झाला नसता तर इथे ही 61 फुटांची मूर्ती आपण करायला काय त्या स्थितीमध्ये नसतो। मंदिराला सहकार्य करणं हा आमचा स्वभाव आहे, कारण देणाराच तो आहे। वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरं आहेत, पण आम्हाला असं वाटतंय की असं एकही मंदिर नसेल की त्याला एक तरी वीट आमची लागली नसेल, असं मंदिर नसेल, त्याचं कारण त्या ईश्वराच्याच याच्यातून आमचे लोक येत असतात,
आणि हे तुम्हाला पाहिलं सगळं ग्रामीण भाग आहे हा तर आमचा डोंगराळ भाग सगळ्यात गरीब तालुका डोंगराळ भागात श्रीमंती आहे पण ती वारकरी संप्रदायाची आहे कारण वारकरी संप्रदायाची मोठी श्रीमंती तर आमच्या या 15 तालुक्यामध्ये जर कुठं असेल तर ती पहिला नंबर पोलादपूर आणि हे आम्हाला सगळ्यांना मान्यच करावं लागतं तर अशा या ठिकाणी आता बंडा महाराजांनी जी काही संकल्पना केली आहे 2 एकरमध्ये ही जागा आहे जागा त्यांनी कशी घेतली काय अडथळे आले त्याच्या तक्रारी आमच्याकडे पण आल्यात परंतु आम्ही त्याही मंडळींना समजून सांगितलं की चांगलं काम होतंय तुमचा काय घरगुती वारसा असेल तो तुम्ही तिकडे जपा परंतु या चांगल्या कामाला अडचण होऊन देऊ नका आणि त्याचा आज आपण शुभारंभ केलेला आहे मंडळी सार्वजनिक काम असेल त्याला कुठल्याही कामाला फार मोठा उत्साह असतो परंतु काही तुमच्या आमच्यासारखे देणगीदार पण लागतात कारण यातूनच ही मोठी वास्तू आता गाडगे कंपनीमध्ये बऱ्यापैकी मोठी लोक आहेत इतर पण ह्याच्याने परंतु हे व्यासपीठ बसलेलं आम्ही आमचा पण त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा तर ही मूर्ती हवेनी जाताना येताना ज्यांचं लक्ष जाईल ते तिकडं पात्र कदाचित काही लोक गाड्या थांबवून त्या मूर्तीकडे पाहत राहतील आणि त्याला नमस्कार करतील कारण एवढी मोठी मूर्ती या ठिकाणी कशी उभी राहिली कोणी केली काय केली आणि त्यामध्ये नुसती मूर्ती उभी केली म्हणजे झालं नाही आहे तिची व्यवस्थित जोपासना करणं इथे जे काय आपण संगीत विद्यालय करतोय का संगीत विद्यालयाची कारण आपल्याकडं पखवाज वादक बुवा मंडळी बरीच आहेत वेगवेगळे गायनाचार्य गायक हे सगळे मंडळी आणि त्यामध्ये संगीत विद्यालय करणं हे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे परंतु पंडा महाराज जे काय आपण मनामध्ये योजलेलं आहे ते तर पूर्णत्वाकडे जाऊ सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले दानशूर आहेत आणि अशा कामाला ते कुठंही मागे पडत नाही आहेत आमच्या वतीने जे काय खरेचा वाटा असेल तो आम्ही करूच परंतु ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रस्ताव द्या आपण व्यवस्थित तुम्हाला काय सहकार्य पाहिजे काय लागणार आहे तेही आम्ही तुम्हाला त्याची मदत करून देऊ आपण सगळे मंडळी जाऊ तुम्ही पण या अक्षय महाराज खोकरे महाराज शिवाजी महाराज आपण सगळ्यांनी चंद्रगणी सगळी मंडळी आहे त्या सगळ्यांनी आपण जाऊन हा प्रस्ताव करू कारण हा रस्ता व्यवस्थित झाला तर भविष्यामध्ये जाताना साहेब ह्या रोडने पण जाणार त्याचं कारण सांगतो कारण आता एक नवीन रस्ता परवा आम्ही दर्याला गेलो होतो उत्तेश्वराच्या कार्यक्रमाला त्याच वेळेला आमचं तिथं फायनल झालेलं आहे की तिकडून जो तापोळा आहे तापोळ्यावरून दर्याच्या तिकडून त्या बाजूने एक रस्ता रघुवीर घाट आहे तिथं त्याला खेड आणि त्याच्यामध्ये तर तो तिथं रघुवीर घाटात ना खेडला तो रस्ता खोपिया तिसगाव खोपी तो तिथून असा तो काढणार आहे आणि तिथून इथून जाताना तिकडून एवढा वळसा घळून जाण्यापेक्षा इथून दर्याला जायला जवळ आहे आणि सोपं आहे त्याच्यामुळे ती प्रस्तावना आमच्याकडे लागली परंतु रामदास कळंबे आमच्या इथं उपस्थित आहेत जबाबदारी आपल्यावर देतो लक्ष आलं का कारण एक काम तुला एक्स्ट्रा देतो त्याच्याबदल्यात पण त्याचा मोबदला इथं द्यायचा आहे एका कामामध्ये आपला नफा नाही झाला असं समजायचं ते पांडुरंगाच्या चरणाजवळ तिला असं एक काम आमच्या वतीने पैसे माझ्या नावाने द्यायचे नाही तुझ्या दिवशी तर म्हणजे याचं कारण ही आमची छोटे मोठे ठेकेदार लोक आहेत यांनाही आपण सहकार्य करायला सांगूया आणि इथे आपल्याला जे जे कसं कसं करायला लागेल त्यासाठी एक चांगली बाब करूया परंतु 1.5 लाख रुपये आम्ही आमच्या वतीने तुम्हाला ह्या कार्यक्रमासाठी देशील ना तुम्हाला द्या तर अशा प्रकारे आपण सुरुवात करूया कारण कोणी नाही कोणीतरी शुभ सुरुवात केल्याशिवाय हा इथला परिसर आपल्याला सुंदर दिसणार नाही आहे आणि तो दिसण्यासाठी पाणी बारमाही होतंय त्यामुळे पाण्याची तुम्हाला कोणाला टंचाई भासणार नाही आहे तर हा 2 एकरचा परिसर असा बनवा की येणाऱ्यांनी तिथं
थोड़ा वेळ स्तब्धच राहायला पाहिजे अशा प्रकारे आपण नियोजन करूया। मी पंढरीची पंडुंगराया रुक्मिणी मातेचरणी प्रार्थना करतो की हे चांगलं काम आता मध्ये घेतलेलं आहे ते लवकर त्याचं पूर्णत्वाकडे जावं आणि जर लवकर झालं तर अक्षय महाराज आपण साहेबांना इथं त्या उद्घाटनासाठी घेऊन येऊया, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। आता महाराज तुम्हाला सांगू इच्छितो 3 महिने 4 महिने झालं तर अतिउत्तम, त्याचं कारण की आपण आपलं आचारसंहिता तोपर्यंत संपते, निवडणुका संपत आहेत, आपले मुख्यमंत्री आहोत आम्ही सगळे आहोत, तर इथे या मूर्तीची खऱ्या फक्त व्यवस्थित कुठं कुठं कसं कशी सजावट केली तसं करा, इथल्या गावाला थोडं बरोबर घेऊन जावं अशी एक माझी विनंती आहे। कारण ज्या ठिकाणी आपण राहतो ती पहिले आपल्याजवळ व्यवस्थित असणं गरजेचं आहे। तर यशवंत तुमच्यावरती जबाबदारी आहे, कारण हे काम आहे, हे गावाचं नाव तुमच्या पण निघणार, कुठं आहे तर चरई गावाजवळ आहे, हे लक्षात ठेवा। हे का पिंपळवाडीचं नाव नाही सांगणार, का उमरेटचं नाव नाही सांगणार, का करंज्याचं नाही सांगणार, हे कुठल्या ठिकाणी आहे तर आपल्या या सावित्रीच्या तीरावरती या आपल्या या गावाच्या जवळ असं लोक आवर्जून सांगते। आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो, तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो। आणि माझ्या 2 शब्दाला पूर्ण करत असताना वस्तुरूपाने काही तुम्हाला आम्ही देणगी देऊया, काही वाळू लागल, खडी लागल, काही प्रमाणात सिमेंट लागल, कारण शेवटी त्यालाही पैसे द्यावेच लागतात, तर ते आम्ही आणखीन वेगवेगळ्या मार्गाने देऊया। कारण वाळू काढणारी आपलीच मंडळी आहेत, ते तहसीलदारांना बोलवायचं ना, तहसीलदारांनी त्यांना सांगून टाकलं असतं एक भाग त्या जोपर्यंत हे काम होते तोपर्यंत त्यांच्यासाठी सोडा, तरी आपण सांगूया। तर अशा या सुनीलला बोलवलं नाही, त्याची खडी मशीन आहे ना, त्यांना सांगूया। तर तुम्ही तुमचा प्लॅन करा, आम्हाला सांगा, बाकी आम्ही करतो। मला थोडं निघायचं आहे, मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो। हे काम आपलं आहे असं समजून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। आणि जे अक्षय महाराज आलेले आहेत हे आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून आपले कार्य संघटनेचे आध्यात्मिक सेना, म्हणजे आपली संप्रदायाची बरीचशी मंडळी आहेत वेगवेगळी विखुरली गेलेली आहेत, त्यांना एकत्र करून त्यांना थोडं कल्पना देणं की आपले मुख्यमंत्री धर्मासाठी काय करतात, देवासाठी काय करतात, किंवा अनेक गोष्टीसाठी एखाद्या गरीबावरती प्रसंग आला तर काय करतात, गरिबांसाठी सदैव तत्पर त्यांची सेवा असते। आणि हे काम हे करतायत आमचे कोकरे महाराज आहेत, हे तर गोरक्षक आहेत, हजारो गाई कधी कोणाला वेळ भेटला तर चिपळूणला जाऊन बघून या, ज्या कोण गायी वापरत नाही त्या यांच्या कोट्यामध्ये 1000 गायी 1100 गायी होत्या त्यांच्याकडं, अजून किती आहेत आता 1100च्या जवळपास आहेत, त्यातला ठराविक दूध देणारे असतील नाहीतर बऱ्याचशा भाकड गायी आहेत। आणि कीर्तनरूपी सेवा करायची, त्यातून काय उत्पन्न व्हायचं, त्यातून त्यांना चार का आणायचा, काही सेवाभावी संस्था आहेत, काही महाराष्ट्रातले ख्यातनाम सांप्रदायिक मंडळी आहेत, असे काही मंडळी सहकार्य करत असतात। आणि जेव्हा इतर काय प्रसंग आला तर मग आम्ही उभे असतो, त्याचं कारण की गोमाता हे आपली माता आपण म्हणून संबोधतो। आणि काही मंडळींना थोडंसं मेंटॅलिटी बरोबर नाही वाटत की भाकड झाल्या का सोडून द्या, खाटकांना द्या, ते करता कामा नये असं आम्हाला वाटतंय की ज्या दुधामुळे आमची पोरं मोठी झाली त्या दुधामुळे आम्ही सक्षम बनलो अशा अनेक गोष्टी आहेत। त्या दुधामध्ये सत्यनारायणची पूजा असली तर तीर्थ त्या दुधाचं, कुठलंही शुभ कार्य असलं पंचामृत त्या दुधाचं, तर अशा अनेक काही गोष्टी आहेत। तर अशा या माध्यमातून एक चांगली सेवा कोकरे महाराज करतायत। आता शिवाजी महाराज तुमचं काय आम्हाला काय हे माहिती नाही, त्यामुळे मी तुमच्याबद्दल काय बोलू शकत नाही आहे, कारण संदेश आपला चिरंजीव तो आता मोठ्या संप्रदायामध्ये काळे महाराजांच्या संप्रदायामध्ये आहे,
तर त्याचे काम बऱ्यापैकी या वयामध्ये आम्ही पाहतोय. प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करतो आणि प्रत्येक एकादशी त्याचा थोडासा काय हिस्सा असेल तो आम्हाला पण पदरता काय मंत्री होईन ते सांग. पांडुरंगाला दरवर्षी दर महिन्याला जातोच. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, मी मगाही सांगितलं अक्षय महाराज कोपरे महाराज की आमचं आम्हाला स्वाभिमान अभिमान आहे की आमच्या तालुक्यामध्ये इथे जवळजवळ मोठे 7 ते 8 मला वाटतं फड असतील काय. आणि त्याच्यामधली ही सगळी मंडळी वेगवेगळी विखुरली गेलेली आहेत पण आम्ही सगळे कधी ठिकाणी भरतशेठ सगळ्या संप्रदायाच्या सोबत आहे. असा कुठला संप्रदाय नाही की भरतशेठला आशीर्वाद त्यांनी दिला नाही. कारण आमचं पण जवळीक तेवढी त्यांच्या असं आम्ही दुजाभाव कधी करत नाही आहे. आणि अशा अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा हे काम जे आपल्या हातात घेतलेलं आहे तर याला आपण या शुभ कार्याची सुरुवात करूया. आणि पुन्हा एकदा लवकरात लवकर हे काम इथं पूर्णत्वाकडे जाईल असे मी प्रार्थना करतो. माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो आणि आपली रजा पण घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. कुठलीही औपचारिकता बाळग न बाळगता आदरणीय शेठजीने मिळेल परंतु या भूमीला मी वंदन करतो. मी काल रात्री सुद्धा शेठी चालू होतो. लागल्यानंतर आधीतली मी माती घेतली आणि कपाळ लावली. याचं कारण काय की पुंडलिकालाही अनेक वर्ष भगवंताला आणण्याकरता किंवा देवाला आणण्याकरता खूप कष्ट करावे लागतात. पण मंडा महाराज मला माहीत नाही तुम्ही काय नेमकं पुण्य केलंय की तुमच्या माध्यमातून आणि भरतशेठच्या आता आमच्या हातातून पांडुरंग या ठिकाणी येतात. देवाला आणण्यात 3 गोष्टी लागतात. 1 लागते चंद्रभागा, तिथे सावित्री आहे. देवाला आणण्याकरता संत लागतात. तर आपला हा अख्खा पोलादपूर माणगाव महाड म्हणजे तुमचाच मतदारसंघ, हा संतांचाच मतदारसंघ आहे. त्यामुळे मुळात इथे देव भक्त आणि नाम फक्त देव यायची बाकी होते. आणि जसं पुंडलिकांनी पांडुरंगाला आणलं तर भक्तशेठ तुमच्या हातून पांडुरंग या ठिकाणी येतो. म्हणजे हे गाव सरईकर हे पंढरपूर होणार आहे त्या काळामध्ये. साहेबा विषय वारकऱ्यांकरता लोकांची नावं माझ्या पुढे आहेत पण सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. या मुख्यमंत्र्यांना वारकऱ्यांविषयी फार मोठा एक तळमळ आहे. आता जवळपास आमच्या पक्षामध्ये 40 आमदार आहेत पण कुठल्याही वारकऱ्याला कधी अडचण होते त्याला एकच आमदार आठवतात, ते म्हणजे भरतशेठ गोगावले. भरतशेठ बघायची म्हटलं की काय नेमकं पांडुरंगाकडे कमी पडतंय, आम्ही एवढं करतोय आणि आम्हाला पाहिजे ते मिळत नाही. कालच खुर्ची आली होती आपल्याकडे, तिथे आमच्या वारकऱ्यांच्या कीर्तनांना 5-5 हजार लोक आहेत. त्यांच्या सभांना मला वाटतंय की शेठ त्यांच्या सभांना माणसं गोळा करून आणण्याकरता आतूनच प्रयत्न करावे लागतात. मला वाटतं की ज्यावेळी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथे होईल पुन्हा त्याला स्वतः मुख्यमंत्री मोदी स्वतः येतील. आणि खूप कालावधी नाही, येत्या फक्त 3 महिन्यामध्ये आपल्याला ही मूर्ती दिसेल असा आमचा प्रयत्न आहे. थोडाफार मागे पुढे होऊ शकतो 1-15 दिवस किंवा हा कालावधी, पण तात्काळ हे होईल. विशेष एवढं सांगायचं मग सगळ्यांना की आज इथे जेवढे काही वारकरी आहेत, जेवढे काही वारकरी संप्रदायाचे फडप्रमुख आहेत, भरतशेठ आम्ही निर्धार केला असा. आतापर्यंत तुम्ही आम्हाला मदत केली आहे, आता इथून पुढे वारकऱ्यांचं कर्तव्य आहे पुन्हा एकदा भरतशेठ या 3 गावांचा नाही 3 ठिकाणांचा नाही तर पूर्ण महाड मतदारसंघ आणि रायगड जिल्हा पादाक्रांत करून भरतशेठच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षाची झिंदावत ताकद काय असते हे आम्ही दाखवून देऊ. कारण कोणतरी आले होते, जो माणूस 2.5 वर्षात 2 मंत्रालयात गेला नाही तो आमच्या भरतशेठची माफ करतो हे आम्ही वारकरी कदापि खपवून घेणार नाही. राहिला विषय भरतशेठ त्यांचं मन मोकळं आहे, काय असतं तुकोबाऱ्यांचं अभंग आहे, मोकळे मन रसाळ वाणी या सगुणी संपन्न जोगी. त्या माणसाचं मन मोकळं असतं, निर्मळ असतं, ती माणसं सहज बोलून जातात. राहिला विषय भरतशेठ यांच्या मंत्रिपदाचा, भरतशेठ हे वारकरी म्हणजे दिसतात 10-12 पण लाखोंचं प्रतिनिधित्व करतात. पांडुरंगाचं लक्ष तुमच्याकडे आहे, कदाचित मी आतापर्यंत एवढं अनालिसिस केलं आहे. मंत्री ज्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतायत त्या प्रभागाला जेवढा फंड मिळाला नाही, निधी मिळाला नाही, त्याच्या 10 पट फंड आदरणीय भरतशेठनं मिळाला आहे. कारण की मुख्यमंत्र्यांच्या याच्यावर विशेष लक्ष आहे. आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय पहिल्यांदा कुणाला मंत्रिपदावरून आग्रह करत असेल तर ते केवळ आणि केवळ शेठ गोगावले आहेत. त्यामुळे त्या काळात मुख्यमंत्री महोदयांकडे मी स्वतः आमच्या जवळपास वारकऱ्यांचं किमान 1000 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडे. आणि आम्ही काय त्यांना मागणार, फक्त आमचे भरतशेठ गोगावले हे मंत्रिमंडळात सहभागी झाले पाहिजेत, आम्हाला दुसरं काहीच नको. काल त्यांच्याकडे गेलो तर समोर 50 माणसं, एकाही माणसाला कधीही खरं तर देवाकडे गेल्यानंतर तो कुणाला मागडे पाठवत नाही, जे येईल त्याला काही ना काहीतरी देत असतो. भरतशेठ न विचारता याचं लग्न आहे का,
द्या, शब्द आहे का द्या, मॅच आहेत का द्या, म्हणजे अगदी देवांच्या सारखा या प्रभागाला लाभलेला आमदार म्हणजे भरत शेड गुगावले आहेत. त्यामुळे शेडजी मला सांगणे की आपण कृपया या सगळ्या प्रकल्पावरती विशेष लक्ष ठेवावं. आपण आता सांगितलं की प्रारंभिक टप्प्यात आपण रुपये 2.5 लाख रुपये सुपूर्द करताय, पण हा प्रकल्पच तुमचा आहे. आणि इथे या मूर्तीवरती दोनच नावं असतील, एक माननीय उद्घाटक माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आणि खाली दुसरा असेल तिथे की मुख्य समन्वयक संकल्पक आदरणीय श्री आमदार भैरवशीर गोगावले, आणि तिसरं या संगीत विद्यालयाचं नाव. त्यामुळे हा प्रकल्पच तुमचा आहे. त्यामुळे हा कसा पूर्ण होणार, काय होणार, कदाचित मला वाटतं की आज ही सगळी जबाबदारी तुमच्याकडे सुपूर्द केली आहे. आणि ती पण कुणाकडे, लोक माणूस कुणाकडे मागतात, बाळ कधी रडतं, बाळाला माहित असतं की आई आता आपल्याला उचलून घेणार आहे. तर भरतशेठ वारकरी संप्रदायाला सध्या एकच आमदार जो की येत्या काळातला मंत्री आहे, मोठं मंत्रीपद आहे. आम्ही काही उगा आशा लावतोय किंवा आशातला काही भाग नाही, हे आमच्या मनातलं आहे. ज्या दिवशी भरतशेठ मंत्री होतील त्या दिवशी आम्ही सांगू की अरे आम्हीच मंत्री झालोय. आज अख्ख्या संप्रदायाला नाही, आणि फक्त मी वारकरी संप्रदाय म्हणत नाहीये, महाराष्ट्रात असणारे 111 पंथ आहेत. कोणाचीही कधीही अडचण, अगदी तुम्ही 12 वाजता फोन करा, एकमेव आमदार थेट फोन उचलणार, ते अंतात आमचे भैरवशेठ आहेत, त्याला गडबड जाण्याची. पण हा पांडुरंग तुम्ही कुंडलित झाल्यानंतर तो येते येतोय, त्यामुळे हे तुमच्या माध्यमात येणारा प्रकल्प आहे. त्यामुळे आपलं सर्वस्व लक्ष असावं. आणि दुसरं चरई ग्रामस्थ, आपल्या सहकार्याशिवाय हा उपक्रम पूर्ण होणार नाही, कारण की तुमच्या गावातला आहे. ज्या गावी करावा वास, त्या गावी नसावे उदास. त्यामुळे गावच्यांचं सहकार्य लाभलं तर निश्चित हा प्रकल्प अधिक गतीने होणार आहे, कारण की ह्या पट्ट्यात जेवढी काही लोक जातील ती प्रत्येक लोक पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे इथले अनेक विकास वाढणारे रस्ते होणार आहेत, अनेक प्रकल्प होतील, पांडुरंग होईल. आणि हा पांडुरंगाचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी मूर्ती असेल, तर मला वाटतं की जगातली सुद्धा ही सगळ्यात मोठी मूर्ती असेल. त्यामुळे आपण या मूर्तीचे साक्षीदार होत आहे. पण शेख आपण सगळेजण या ठिकाणी आलो, आणि शेखही आलेला दिसतोय. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, फक्त बोलणं नाही तर थेट कृतज्ञते करून दाखवत आहेत. तरी पुनश्चित आपण थेट आपला अमूल्य वेळ दिला आदरणीय कणबे साहेब, सगळीच मंडळी म्हणजे अहिरे जी आहेत या ठिकाणी, मोरेजी आहेत, सगळेच गुणियोजन गुरुवारी आहेत, आपण सगळे या ठिकाणी आलात. आणि हा प्रकल्प तुमचा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना व्यक्तिगत लक्ष देणे काम करायचं आहे. हे फक्त एकट्या बंडा महाराजांचं नाही, एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंत, तेव्हा ते कार्य पूर्णत्वाकडे जाईल. शिर्जीना गडबड आहे, तर मी पण थोडक्यात आवरतो आणि थांबतो. धन्यवाद, चेक देऊन टाकतो. धन्यवाद. कार्य संघात आमदार भरत शेड गोगावले सह त्यांच्या वतीने 61 फुटाच्या मूर्तीच्या आणि संगीत विद्यालयाची भूमिका या ठिकाणी संपन्न होत असताना आमदार साहेबांनी बोलून सत्र या ठिकाणी तात्काळ पूर्ण करून या ठिकाणी धनादेश देत असताना सर्व समागम समिती, त्याचबरोबर आमदार साहेब मेस्त्री ताई सेवा ग्राम पंचायत सरपंच श्री शेठ साबळे, श्री शेठ साबळे चरई या गावी संगीत विद्यालयाचं भूमिपूजन आणि 61 फूट विठुरायाच्या मूर्तीचं या ठिकाणी मंदिर उभं राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरत शेटजी गोगावले. आज या ठिकाणी विशेष ज्यांची उपस्थिती लाभली ते हरिभक्त परायण धर्मवीर वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, या ठिकाणी ज्यांना खऱ्या अर्थाने गौरक्षक म्हटलं जात, आदरणीय कोकरे महाराज, तालुका प्रमुख रिलीजी आयरे, आमचे या ठिकाणी उपस्थित आमचे आजोबा विठ्ठलांना घाडगे, शुभम महाराज, कदम वैभवजी चांदे, आमचे चंद्रकांत मामा घाडगे, सर्व मान्यवर मंडळी, आपला तालुका वारकरी संप्रदायाचा आहे,
शूरांचा आहे, वीरांचा, शेतकऱ्यांचा आहे, कलाकारांचा वारसा या तालुक्याला फार मोठा लाभलेला आहे. सात ते सात वेगवेगळ्या वारकरी संप्रदायाच्या परंपरा हा विठुरायाचा वारसा घेऊन 90% हा तालुका वारकरी संप्रदायाचा आहे. 15 तालुक्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो या जिल्ह्याच्या 15 तालुक्यामध्ये पोलादपूर तालुका हा वारकरी संप्रदायाचा मुकुटमणी आहे. प्रत्येक गावामध्ये विठुरायाची भव्य अशी मंदिर आहे. वाडी वस्त्यामध्ये हरिनाम सप्ताह होतो, पूजेंचा कार्यक्रम होतो आणि त्याच धर्तीवरती हा तालुका शूरवीर नरवी तानाजी मालुसरे यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांचा तालुका ओळखला जातो आणि या ठिकाणी सावित्री नदीचा उगम आपल्या आहे, पवित्राचे अखंड सावित्री नदी महाबळेश्वरातून उगम पावते, ती समुद्राजवळ मिळते, तिचं अखंड नाव सावित्री नदी आहे. आणि त्या तीरावरती 61 फुटाची विठुरायाची मूर्ती आणि संगीत विद्यालय या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये होणार आहे, याचा शुभारंभ आज आमदार भरतश्री गोगावले यांच्या शुभ हस्ते झाला. निश्चितपणे आम्ही अनेक वेळा स्वप्न पाहिलंय या तालुक्यामध्ये औद्योगिक इंडस्ट्री येऊ शकत नाही, त्याचं कारण सावित्री नदीचं पाणी दूषित होतं का म्हणा, त्यांना पिण्याला दुसरा स्रोत नाही आहे. मग इथल्या तरुणांना, इथल्या वारकऱ्यांना रोजगार कसा मिळेल, वारकऱ्यांना आनंद कसा घेता येईल, तर पर्यटन स्थळ आपल्यामध्ये उमरड आहे, कुडपण आहे, आपली सह्याद्र पर्वत रांगा डोंगर दरी आहेत, चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक धरण आहे, तर पर्यटन दृष्ट्या हा तालुका विकसित करणं आणि या ठिकाणी नॅशनल हायवे गोवा हाय आपल्या पळसपूर मधून जातोय, त्यामुळे या ठिकाणी असं वेगवेगळे जर काही आपण उपक्रम उभे केले, जसे आमचे रामभाऊ बोटींचं या ठिकाणी आम्ही परमिशन घेतोय की बरेचसे पर्यटक महाबळेश्वरला जातात बोटिंगसाठी, बरेचसे पर्यटक गोव्याला जातात समुद्रकिनाऱ्यासाठी आणि बारामाही आपली नदी या ठिकाणी वाहते. या ठिकाणी पर्यटक थांबले तर आपल्या परिसरामध्ये हॉटेल लाईन असेल की व्यवसाय किंवा इतर उद्योग जे आहेत त्यांना चालना मिळेल आणि इतर रोजगार निर्माण होईल, या भावनेतून हा उपक्रम त्यातलाच हा एक भाग आहे. जरी आध्यात्मिक जर स्वरूप जरी असलं, विठुरायाची मूर्ती जरी 61 फुट जरी असली, तरी हजारो पर्यटक या रस्त्याने जेव्हा जातील, मुंबईला जातील किंवा गोव्याला जातील कोकणामध्ये, त्याला विठुरायाची मूर्ती त्याला साक्षात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्या ठिकाणी लोक थांबतील. या नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे जसं आपण खोपोळीला जातो आणि तिथे आपण इमॅजिका तिथे बनवलेलं आहे, हजारो लाखो लोक त्या ठिकाणी जातात आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होतो. अशा प्रकारे धरतीवरती सगळ्यांनी ज्याला 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 येतंय त्याच्या डोक्यामध्ये एक सुप्त हक्काची सुप्त भावना आहे तालुक्याच्या हिताची, ती संकल्पना समोर आणून त्यापैकी भंडारा झगडगे यांनी ही संकल्पना आणली. बघा आता आपण चित्रपटामध्ये बघतो, आमचे हरिओम घाडगे, आमचे कासारांचे बंधू दोघेही लॉज गेले परंतु प्रयत्न केले. आमचे कासारांचे बंधू पोलीसमध्ये होते इन्स्पेक्टर, ते रिटायर झाले, त्याने चित्रपट काढला, ते लॉज गेले. शेवटी मराठी माणसाला स्टँड मिळत नाही, म्हणजे हरिओम घाडगे बी लॉज गेले परंतु प्रयत्न केले. कोणीतरी ह्या अशा क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट आपण केला पाहिजे. आपल्या माणसांना भावना आपली सगळ्यांची आणि त्यामध्ये आमदार साहेबांची सगळ्यामध्ये मदत असते. आज 61 फुटाच्या मूर्तीला जवळजवळ या सगळ्या बनवासाठी 1 कोटी रुपये खर्च आहे, त्याच्यापेक्षा जास्त होईल. आणि तो सुवा करणं म्हणजे आपण नेहमी पाहिलंय की पोलादपूर तालुका निस्ता वारकऱ्यांचा नाही, दानशूरांचा बी आहे, मदत करणारांचा तालुका आहे. म्हणून निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं, ईश्वरी नामचिंतनाचं जिथं भूमिपूजन झालं, ती वास्तू या तालुक्यामध्ये अद्याप निधी अभावी राहिली असं कुठं ऐकायला आलं नाही. मग ते कुठलंही मंदिर असो, छोट्या वाडीचं मंदिर असो, हरिनाम सप्ताह असो किंवा पारायण असो,
कुठलंही मोठं कार्य जरी असलं छोट्यापासून मोठं कार्य या तालुक्यांनी कधी पाडून दिलं नाही, कारण हा तालुका देणाऱ्यांचा आहे, उदार अंतस्करणाचा हा तालुका आहे. कारण या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थाची खाण आहे. हजारो कीर्तनकार, हजारो कलाकार, महाराष्ट्र भूषण सारखे पुरस्कार घेतलेले, हरिभाऊ महाराज रिंगे सारखी मंडळी या तालुक्यामध्ये, आमचे विठ्ठलांना घाडगे असतील, आमचे शुभ महाराज असतील, या सगळ्यांनी, आमचे बंडा महाराज घाडगे असतील, या सगळ्यांनी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त केलेले आहे. वगैरे महाराज आमची रायगड जिल्हा परिषदेचे रत्नागिरीची मला माहिती नाही, एक सुद्धा नाही. हा, मी आवर्जून सांगेल, कदाचित आता मी संपर्क प्रमुख आहे पक्षाचा, तसं तुम्ही आला तसं मला तिकडे यावं लागेल. सभांचं काम करा आमच्या रत्नागिरीमध्ये. जरूर जरूर, या स्वागत आहे. रायगड जिल्हा परिषद एकमेव अशी आहे आमची, रायगड जिल्हा परिषदेमध्ये सगळ्या बजेटमध्ये आमच्या आमदार भरसर गोगावले हे बांधकाम सभापती होते, अर्थसभापती होते, शेतकरी कामगार पक्षाने आमची युती होती. रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकमेव अशी जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषद मगाशी आपण ज्या नरवीरांच्या समाधीवरती गेलो तेव्हा महाराजांनी मला, अक्षय महाराजांनी विचारलं की ते आपण पुजारी वगैरे आहे का, ही रायगड जिल्हा परिषद अशी आहे की जिजाऊंच्या समाधीला, महाराजांच्या समाधीला, शिवतरगडला, उमरटला, पाचाळला, या सगळ्या ठिकाणी पुजाऱ्यांचा पगार मानधन रायगड जिल्हा परिषद देते. तिथे चौकीदार, तिथे रक्षक रायगड जिल्हा परिषद नेमलेले आहेत. रायगड भूषण पुरस्कार हा रायगड जिल्हा परिषदेने निर्माण केला, त्याच्या मागचा उद्देश हा होता की या जिल्ह्यामध्ये आपण विकासाला पैसे देतो, पाण्याच्या योजना असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, आदिवासी बांधवांच्या योजना असतील, सगळ्यांना आपण, सगळ्या महिलांना असतील, बालकांना असतील, सगळ्यांना आपण पैसे देतो. पण या जिल्ह्याचा जो कलाकार आहे, मग तो कुठल्याही क्षेत्रामधला असो, तो गायन क्षेत्रातला असो, परमार्थ क्षेत्रातला असो, क्रीडा क्षेत्रातला असो, कुठल्याही क्षेत्रातला कलाकार जो आहे, ज्याने गुणवत्ता स्थापित केली आहे त्याचा गुणगौरव झाला पाहिजे, यासाठी रायगड भूषण पुरस्कार ही संकल्पना रायगड जिल्हा परिषदेने राबवली. या तालुक्यामध्ये सर्वोच्च, सगळ्यात जास्त रायगड भूषण पुरस्कार कोल्हापूर तालुक्यातल्या वारकऱ्यांना मिळाले आहे. आणि म्हणून आज कुठलीही संकल्पना सहज आपण इथे राबवली, आमदार साहेबांनी 2,51,000 रुपये तुम्हाला रोख या ठिकाणी देऊन याचा शुभारंभ झाला. निश्चितपणे आता ते काम थांबणार नाही, आता हे काम पूर्ण होणार. इथे भरतसिंग गोगावले यांचा हात लागला, त्या ते काम कधी थांबत नाही. त्यामुळे निश्चितपणे आपण सगळी वारकरी मंडळी, इथली सरईची ग्रामस्थ मंडळी, इथे आपण सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. मी सरई ग्रामस्थांना आवर्जून सांगेल, मग असे आमदार साहेब बोलले, हे कर्जला उमरटला किंवा आमदारांच्या गावाला हे होत नाही, हे सरईमध्ये होते. आज माझ्या तिथे उमरटला आहे, आज उमरट नरवी तानाजी माळुसरे, मला महाराजांनी विचारलं इथे माळुसरे किती राहतात, एकही माळुसरे राहत नाही. आणि त्यावेळेला त्यांना जागिरी दिली, परंतु आज नरवी तानाजी माळुसरे यांचं उमरट या नावाने कोट्यावधी रुपयाचा विकास उमरटचा होतोय, कोट्यावधी रुपयाचा विकास उमरटचा होतोय. हजारो लोक, लाखो लोक पर्यटक त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन जातात त्या भूमीला नतमस्तक होण्यासाठी. तसं भविष्यामध्ये भले बंडा महाराज हे कारण असतील, बंडा महाराज हे कारण असतील, परंतु या भूमीला काहीतरी वरदान असेल की हे होणं होतं कुणाच्या तरी हातून, हे निमित्त बंडा महाराज असतील किंवा आम्ही निमित्त आहोत. या भूमीमध्ये विठ्ठलाची मूर्ती 61 फुटाची रायगड जिल्ह्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड होईल अशी मूर्ती या चरेच्या भूमीमध्ये या ठिकाणी निर्माण होते, स्थापित होते, त्याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये चरईला एक वेगळं नाव येईल, म्हणून हा परिसर बी सावित्रीच्या तीरावरती आहे, म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य देणं काळाची गरज आहे. आम्ही सगळी मंडळी याकडे सहकार्य करू. आमचे या ठिकाणी अक्षय महाराज भोसले, मी मग सांगितलं, धर्मवीर आनंदिगे आध्यात्मिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत. यारा एक तरुण आहेत बाबा, आवर्जून आम्ही जसे पंढरपुरामध्ये आपण यावर्षी सगळे केलो होतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पंढरपूर एकदम स्वच्छ ठेवलं होतं, पूर्ण स्वच्छ होतं, वालवंटामध्ये एकदम स्वच्छ होतं. आम्ही तिथून फोन लावला सीएम साहेबांना, वालवंटात आम्ही फोन लावला, व्हिडिओ लाईव्ह केला की बघा कशा प्रकारे स्वच्छता आहे. एक भाऊ मुख्यमंत्री असे आहे की ज्याने वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सगळ्या स्तरावरती सन्मान, कारण ते स्वतः शेतकरी आहेत, स्वतः कष्टकरी आहेत, त्यामुळे या ठिकाणी
जसे आमच्या वाहतूक सेना आहे, शिक्षक सेना आहे, कर्मचारी सेना आहे, युवा सेना आहे, महिला आघाडी सेना आहे, वेगवेगळ्या शिवसेनेचे अंगीकृत संघटना आहेत, त्याप्रकारे वारकरी वीज जसं मी मगाई सांगितलं रायगड जिल्हा परिषद 100 कोटी बजेटमध्ये सगळ्याला पैसे दिले जातात पण वारकऱ्यांचा सन्मान केलेला पैसे नव्हता, तशा प्रकारे त्या धर्तीवरतीच या ठिकाणी धर्मवीर आध्यात्मिक सेना याची स्थापना करून वारकऱ्यांना त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना न्याय देता आला पाहिजे, त्यांचा आवाज सगळ्यापर्यंत त्यांचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी जी स्थापना झालेली आहे त्याच्या आपण सगळ्यांनी सदस्य व्हावं। आपल्या ज्या समस्या आहेत थेट सीएम साहेबांपर्यंत किंवा मंत्रालयापर्यंत, जे सांस्कृतिक विभाग आहे मंत्रालयाचा सांस्कृतिक विभाग, त्यातूनच तुम्हाला रायगड भूषण महाराष्ट्र भूषणचे पुरस्कार मिळतात, ते मंत्रालयाच्या महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातून मिळतात। आता बघा आपल्याकडे रायगडला अलिबागला 3 दिवसाचा महोत्सव चालू आहे, सांस्कृतिक महोत्सव चालू आहे, त्याला शासन दरबारी तरतूद होते। फर्स्ट टाइम पहिल्यांदा सरकारच्या बजेटमध्ये प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये छत्रपती शिवरायांचा 350वा राज्याभिषेक सोहळा वर्षभर साजरा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सांस्कृतिक या जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्राचा वारसा सांस्कृतिक जपण्यासाठी 2 कोटी रुपयाचं प्रयोजन सरकारने केलं 36 जिल्ह्यांमध्ये। तो कार्यक्रम आता अलिबागला मोठ्या प्रमाणात 5 दिवस चालू आहे। उद्या भविष्यामध्ये अशा प्रकारची ही संकल्पना राबवली तर पोलादपूर तालुक्याला एक वेगळं वैभव प्राप्त होईल। कालचा इथे क्रिकेटच्या मॅच होत्या, मला अनेक तरुणांनी सांगितलं की बरेच क्रिकेटचे मॅच पोरं खेळणारे क्रिकेट खेळणारे पोरं आहेत पण त्याला कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण नाही, आम्हाला भाड्याने घ्यावं लागतं किंवा शेती करावी लागते। म्हणून आमदार साहेबांच्या मागे लागून माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून MIDC तुमच्या चरेमध्येच चरे ग्रामपंचायतीमध्येच 7 एकर जागा MIDC धरणाच्या बाजूला आमदार साहेबांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात 5 कोटीचं क्रीडा सकूल या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। हक्काचं क्रीडांगण माझी तर खूप मोठी संकल्पना आहे चरे सर, की आपल्याला भविष्यामध्ये मी मध्ये मागचा इतिहास वाचला ग्रामपंचायतीचा तर पहिली ग्रुप ग्रामपंचायत पोलादपूर त्यामध्ये चरई होती सडवली होती मोरगिरी होती काटेतली होती ही अशी ग्रुप ग्रामपंचायत पूर्वीच्या काळामध्ये मी वाचली तर होती। भविष्यामध्ये जर असं झालं तर पोलादपूर नगरपंचायतीची जर महानगरपालिका कधी भविष्यामध्ये नगरपालिकेची नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत आता आहे त्याची जर महानगरपालिका होताना जर पाहायचं असेल परिवारसारखं तर भविष्यामध्ये तुमचा विकास जर करायचा असेल पूर्णपणे तर ह्या जे बाजूची गावं आहेत पोलादपूर शहराच्या आज जवळजवळ 100 कोटी रुपये पोलादपूर शहराला आमदार साहेबांनी दिलेत मंजूर केलेत। विकास कुठं करायचा जागा शिल्लक नाही त्यामुळे भविष्यामध्ये या ग्रामपंचायती जर आपण शहरामध्ये जर समाविष्ट केल्या तर कोट्यवधी रुपयाचा विकास होईल आणि तुमचा ग्रोथ वाढेल, तुमच्या जागा जमिनीची किंमत वाढेल, तुमच्यामध्ये मार्केटिंग येईल, तुमच्या लोकांना रोजगार मिळेल। आणि म्हणून या ठिकाणी आज ओकरे महाराज असतील, ओकरे महाराजांची गोशाळा आहे, माझी विनंती तुम्हाला शेतकरी आपण सगळे आहोत, मी नेहमी बोलतो बाबा बरोबर ना, मी एकटाच बोलतो, तुम्ही कोणत बोलत नाही, एकही वारकरी बोलत नाही, मी एकटा बोलतो, काय मी कृतन करत नाही इथले चालेल, मी एकटाच बोलतो परकड बोलतो की आपण गोमाताला मानतो ती गुरं आपण कत्तलीला देऊ नका। आज आपण दिलेली गुरं कत्तलीला आपण 4 पैशासाठी कत्तलीला गुरं दिलेली जी आम्ही पकडतो इथं ती कोण सांभाळतं माहिती का, कोकरे महाराज 1200 गाय ते सांभाळताय, एक गाय तुम्ही सांभाळून दाखवा ना, एक गाय सांभाळून दाखवा। आमचे मग वारकरी म्हणतात मग ती भाकर गाय ठेवून आम्ही काय करायचं, तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी, अरे आपल्या आईला देतो का आपण, कसैला देतो म्हातारी झाल्यावर नाही ना देत, आई बाबांना देतो का आपण, देत नाही ना कसैला आपण, मग त्यांना आपण सांभाळतो ना, मग जोपर्यंत ती गाय तो बैल जोपर्यंत तुम्हाला दूध देते तो बैल जोपर्यंत शेतामध्ये कसतोय तोपर्यंत आपण त्याचा उपभोग घेतो आणि तो म्हातारा झाला की आपण त्याला कसैला देऊन टाकायचं 4 पैसे घेण्यासाठी हे थांबलं पाहिजे। आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना किमान तुम्ही आता गुरु नका पाळू पण तुम्ही काय जमीन बी कसैला नाही दिली, ती जागे वाहिले तुमची त्याच्यामध्ये गवत आहे ना त्याच्यामध्ये चारा आहे तो तरी कापून कोकरे महाराजांना द्या, तेवढं तरी पुण्य तुमच्या पाट्यावरती शिल्लक राहील आणि कुठून तरी तो धर्म होईल आपला। गाईला चारा दिला गाईला जर पाळलं बघा आता सगळ्यांना डायबिटीस आहे, आता आम्हाला सगळ्यांना डायबिटीस आहे,
ऐसी वर्ष बघा ते बाबा किती वर्ष बघा तुमचं डायबिटीज आहे का नाही 85 वर्ष बघा का डायबिटीज नाही तर तुम्ही अख्खी दुनिया फिरलात दूध दही खाल्लंय आता आम्ही पिशवीचं खातोय कृत्रिम बोगस केमिकलचं बनवलेलं त्यामुळे आम्हाला आजार आहेत म्हणून आपल्याला पुन्हा गाय वाचवली पाहिजे देश वाचवायचा असेल तर पहिली गाय वाचवली पाहिजे जशी आपण माय वाचवतो तशी गाय वाचवली पाहिजे भूमी वाचवली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे कोकरे महाराज आहेत आमचे अक्षय महाराज या ठिकाणी आहेत तुम्हाला अक्षय महाराजांनी मग अशी मार्गदर्शन केलं बाबा पुढच्याच महिन्यामध्ये एक मार्चच्या आसपास आपण एक मोठा धर्मवीर आनंदगे आध्यात्मिक श्रेणीच्या वतीने एक मोठा मेळावा घेतोय त्याचं आम्ही नियोजन करतोय एक संवाद मेळावा घेतो त्याचं नियोजन करतोय काही लोकांचा सन्मान करायचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तसे रायगड भूषण आम्ही दिला तसा आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने काही पुरस्कार काही सन्मानित लोकांना करायचे आहेत काही त्या ठिकाणी आपल्याला एखादी भजन स्पर्धा ठेवता आली किंवा एखादी कीर्तन स्पर्धा ठेवता आली माझ्या जर डोक्यात असं आहे कीर्तन महोत्सव ठेवा आपल्याला कारण आपल्या तालुक्यात जेवढे कीर्तन करायचे त्या प्रत्येकाला 10-10 अर्धा जर दिले तर एक 7 दिवसाचा कार्यक्रम होईल तसा आम्ही सप्ताह करतो तसा कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करूया मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी आणू अशी तुम्हाला अक्षय महाराज विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कोणाला साहेब समाज या ठिकाणी ऋषी मुनींच्या तपश्चरणे साधू संतांच्या तत्वज्ञानाने आणि भगवंताच्या पदस्पर्शाने पुनितानी पावन झालेली आपली भारतभूमी ज्या भारतभूमीमध्ये प्रभू रामचंद्रांसारखे नीतिवान आणि भगवान श्रीकृष्णांसारखे विचारवान सत्पुरुष जन्माला आले आणि ज्यांच्या तत्वज्ञानातून आपल्याला माणूस म्हणून जगण्याची एक दिशा मिळाली जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती अनेक देश अनेक संप्रदाय अनेक जाती अनेक पंथ जन्माला येतात परंतु भारतीय संस्कृती एक अशी विशेष आहे की या मातीमध्ये आम्ही राहतो ज्या मातीतलं अन्न खातो त्या मातीला सुद्धा आई म्हणून संबोधणारी आमची संस्कृती आहे इतर देशामध्ये आणि भारतामध्ये हा फरक आहे इतर देशामधली माणसं मरण्याकरता जगतात आणि इथली माणसं जगण्याकरता मरण पत्करतात इतर देशामध्ये स्त्रीला लक्ष्मीचा धर्म वस्तूचा दर्जा आहे कळंबे साहेब एक उपभोगाची वस्तू पण भारतामध्ये स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा आहे आणि त्या भारत देशाच्या हृदयस्थानी असलेला छत्रपतींच्या कर्तृत्वाने मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराय यांच्या तत्वज्ञानाने पुनितानी पावन झालेला महाराष्ट्र आमच्या संतांनी स्वतः जगण्यासाठी नाही शिकवलं तर लोकांसाठी जगण्याकरता शिकवलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा स्वतःकरता जगतो तो माणूस असतो आणि जगाकरता जगतो तो महात्मा असतो हे लक्षात ठेवा आणि म्हणून ते जगाकरता जगण्याची प्रेरणा घेणारी मंडळी या महाराष्ट्रात जन्माला आली आणि म्हणूनच ज्ञानेश्वर तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंनी 700 वर्ष चाललेला सुलतान नंगानाच अवघ्या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये धुळीला मिळवून आपल्या स्वतःच्या पुढच्या पुत्राला 32 मन सुवर्ण सिंहासनावर आरूढ करून जगातलं पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ या महाराष्ट्रात जन्माला आल्या म्हणून हा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्रातला हा परशुरामाच्या पदस्पर्शाने पुनितानी पावन झालेला कोकण कोकणाच्या पूर्वेकडील सह्याद्री आणि पश्चिमेकडचा सागर कोकणातल्या माणसांचं जीवनचरित्र सांगतो सह्याद्रीच्या शिखराप्रमाणे उंच ज्यांचे पराक्रम आहेत आणि समुद्रासारखं पवित्र समुद्रासारखं विशाल आणि समुद्रा इतकं निर्मळ अंतःकरण ज्यांच्याकडे आहे ती कोकणातली माणसं आहेत आणि म्हणून त्या कोकणातला हा शिवछत्रपतींच्या विश्वासाचा असणारा रायगड जिल्हा कारण हिंदवी स्वराज्य महाराष्ट्र स्थापन झालं पण त्याची राजधानी कोकणात आली का तर कोकणातला माणूस कधी गद्दार होणार नाही कधी विकला जाणार नाही कधी झुकणार नाही कधी वाचणार नाही आणि म्हणून या रायगड जिल्ह्यात कोकण म्हणजे रायगडच्या ठिकाणी राजधानी आणली का तर या पोलादपूर तालुक्याला पोलादपूर असं का म्हणतात तर पोलादी मनगटाची माणसं या ठिकाणी जन्माला आली पोलादासारखे कणखर नेतृत्व करणारी माणसं जन्माला आली म्हणून हा पोलादपूर आहे आणि त्याच पोलादपूरमधलं हे घाडगे कुटुंबीय प्रत्येक आईने आपल्या किती मुलांना जन्माला घातलं याच्यापेक्षा किती मुलांना घडवलं हे जास्त महत्त्वाचं आहे ग्रंथ वाचल्यानंतर लेखकाची विद्वत्ता कळते शिल्प पाहिल्यानंतर शिल्पकाराची कला कळते चित्र पाहिल्यानंतर चित्रकाराची कला कळते गायन ऐकल्यानंतर गायकाची कला कळते कुठलंही वाद्य ऐकल्यानंतर वादकाची कला कळते तसे या मुलांच्याकडे पाहिल्यानंतर त्या आईवडिलांचे संस्कार करतात ज्या अर्थी चारीच्या चारही मुलं उच्च विभूषित उच्च संस्कारक्षम
आणि समाजाला देणारे हात त्यांच्याकडे आहेत, यांना घडवणारे आई वडील किती महान असतील हे वेगळं विचारण्याची गरज नाही. मुलांच्याकडे पाहिलं की आई वडिलांचे संस्कार आपोआप कळतात. म्हणून तुमच्या आई वडिलांसाठी पहिल्यांदा मी एकदा नतमस्तक होतो. ज्याने चंद्रकांत दादा असतील, हरीश भाऊ असतील, हरिओम भाऊ असतील, दुसऱ्यांदा दादा काकांचं काय नाव? ठीक आहे ना, तुम्ही हरीश गाडगे, चंद्रकांत वंडराजजी, हा हरिओम, हा. तर हे चारही भाऊ इतके उत्कृष्ट संस्कारक्षम आहेत, संस्कारमय आहेत, आणि त्यांच्याच माध्यमातून आपण स्वतः जगलो तर जगून मरू आणि जगाकरता जगलो तर मरून उडू ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ज्या पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक होऊन विश्वातले अनेक लोक तरुण जातात, ज्या पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन काही जणांनी आपलं घर दार जमीन जुमला शेतीवाडी पैसा अडका धनद्रव्य ऐश्वर संपत्ती सर्वावर तुळशीपत्र ठेवून संसाराच्या नावे घालून या पुण्य वाढत हा पुण्य धर्म केला, घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, अशा प्रकारे मी आजपर्यंत जगलो. महाराज पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, त्यांच्या हातामधला मृदंगच नेहमी पांडुरंगाचं नामचिंतन करतो आणि त्या मृदंगाने लोक म्हणतात की प्रगती करण्यासाठी खूप काही भांडवल लागतं, लोक म्हणतात नाव करण्यासाठी काहीतरी मोठा पैसा अडका धन द्रव्य जागा जमीन लागते, असं कधीच होत नाही. कोणत्याही कलेवर तुम्ही मनापासून प्रेम करा ती कला तुम्हाला एक दिवस त्याचा रिटर्न देत असते. तुम्ही कुठंतरी एखाद्या समुद्राच्या खडकावर बसून रोज सप्तस्वर आळवीत जा, त्याच्यातनच तुम्हाला एखादी लता मंगेशकर घडते, एखादा हृदयनाथ मंगेशकर घडतात, किंवा एखादे आमचे हरिभाऊ रिंग्यांसारखा माणूस घडतो. एखाद्या तबल्यावर प्रेम करा, त्याच्यातनच कधीतरी झाकीर हुसेन सारखा भारतरत्न निर्माण होतो. एखाद्या सनईवर प्रेम करा तर ते सनईवाले अताउल्ला खान अशी माणसं त्याच्यातून निर्माण होतात. याचं कारण असं, तुम्ही कोणत्याही कलेवर प्रेम करा ती कला तुम्हाला कायमस्वरूपी रिटर्न देते. आणि म्हणून आदरणीय भंडाराजीने त्या अडीच फुटाच्या मृदंगावर आयुष्यभर प्रेम केलं, एक दिवस त्या मृदंगानेच त्याच्या स्वरातून हे स्वरानंद विश्वविद्यालय उभं राहिलं आणि त्या स्वरानंद विश्वविद्यालयाची आता सगुण साकार मूर्ती तुम्हाला आणि मला आपल्याला याची देही याची डोळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सगळं काही असताना काही न करणारी माणसं या जगात दिसतात, पण काहीच नसताना सुद्धा सगळं काही उभं करणारी माणसंही या जगात आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून तशातले असणारे आदरणीय भंडाराजी, मी त्यांच्यावर अनेक कार्यक्रम पाहिलेत, माझ्या अनेक कार्यक्रमाला त्यांनी साथ केले, माझ्या टीव्हीच्या सगळ्या कार्यक्रमाला पकवाज आदरणीय भंडाराजीने वाजवलाय. आणि म्हणून त्याच्यामधून त्यांनी कुठल्याही कलेवर प्रेम केल्यानंतर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय भंडाराजी. तुम्ही बंगला मोठा बांधला तर तुमच्या कुटुंबातली भावकीतली लोक तुमच्यावर जळतील, तुम्ही आग्नेय काय मोठं केलं तर गावातली लोक तुमच्यावर जळतील, पण तुम्ही हृदय जर मोठं केलं तर अख्खं जग तुमच्यावर प्रेम करेल. आणि म्हणून भंडाराजींच्याकडे बाकी काही दिसायला नसलं तरी त्यांच्याकडे हृदय इतकं मोठं आहे की त्या हृदयात सगळेजण आपण सहज सामावले जातो. आज या ठिकाणी गर्दी किती आहे याच्यापेक्षा दर्दी किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. चंद्रकांत भाऊ, चंद्रकांत भाऊ या ठिकाणी, कळंबे साहेब या ठिकाणी आहेत, याचा अर्थ अख्खा पोलादपूर तालुका ज्यांच्या एका हाकेवर उभा राहतो तोच वाघ एक आपल्याकडे असल्यानंतर बाकी लोकांची काही येण्याची फार आवश्यकता नव्हती. कारण एकटे कळंबे साहेब अख्ख्या पोलादपूर तालुका ज्यांना हृदयात साठवतो. आणि मी एकमेव नेता असं बघितलं की जो देव देश धर्म याच्यासाठी कुठल्याही प्रकारे तडजोड करत नाही. मी महाराज परवा तुम्हाला फोन करत होतो, त्या दिवशी झाला नाही फोन, इथले पोलादपूरचे काही कार्यकर्ते आमच्याकडे गायी घेऊन गेले होते आणि तिथल्या लोकांनी गाववाल्यांनी त्यांनी गाडी अडवली म्हणून त्यांना वाईट टाकलं. म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही चंद्रकांत भाऊंजवळ बोला, कळंबे साहेबांजवळ, नंतर जर नाही थांबलं तर मी त्याच्यात हस्तक्षेप नक्की करेन. कारण एवढा मोठा पर्वत आहे, एवढा माणूस इथं असताना तिथं कोकरे महाराजांनी फोन करायची काही गरज नव्हती, पण तुमचं नाव सांगितल्यानंतरच मी या व्यासपीठावर जबाबदारीने सांगतोय की तो निर्णय मागे घेतला त्याने, तुमच्यापर्यंत विषय येऊच दिला नाही. त्या सरपंचाने जाऊ दे, कोणाचं वैयक्तिक नाव घेण्याची काही गरज नाही. आणि म्हणून अशी माणसं जेव्हा या ठिकाणी येतात त्या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो भंडाराजी, हे कार्य तुमचं आज यशस्वी का झालं? कारण कुठलंही काम करत असताना त्याचा शुभारंभ हा आज सवायने सुरू झाला, अडीचने सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे पहिलाच जग तुमच्या हातात एवढा एक चांगल्या रकमेचा चांगल्या माणसाच्या हस्ते पडलेला आहे, कुठलेही आडेविडे न करता. याचा अर्थ हे काम तुमच्या हातून करून घ्यायचा हा त्याचा उजवा कौल. पहिल्यांदा आमच्या कोकणात कुठलंही काम करताना पहिले कळे लावतात महाराज देवळात जाऊन, मग हे करावं का? करायचं असेल तर उजवा येतो, नसेल करायचं तर डावा आला. डावा आला की समजायचं देवी नाकबूल झाली, आणि उजवा आला की समजायचं देवी कबूल झाली. तर पहिलाच कबूल तुमच्याकडे उजवा आलाय, त्याच्यामुळं हे काम निश्चित होणार आहे. आणि म्हणून
हे कुठलंही काम ज्यासाठी आपली नेमणूक असते ते काम आपल्यातून होताना त्या कामाचा शुभारंभच इतका चांगला होत असतो की तिथे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आणि म्हणून दुसरा तुमचा विजयाचा भाग एवढाच आहे, रावणाला मारलं प्रभू रामचंद्राने, रावण धारातीर्थी पडलेलं कळंबे साहेब, आणि मग लक्ष्मणाला सांगतात, म्हणजे रावण प्राण सोडताना लक्ष्मणाला प्रभू रामजी सांगतात, जा रावणाला नमस्कार कर आणि एकदा विचार की तुमचा विजय मग तुमचा पराभव का झाला, एवढे शक्तिमान तुम्ही असणार, एवढे सगळ्या शक्ती तुमच्याकडे असताना तुम्ही शीतेला सुद्धा हात लावला नव्हता, म्हणजे तुम्ही तिथं पापही झालं नव्हतं तुमच्या हातानं, तर एवढा तुमचा पराभव का झाला. तेव्हा त्या रावणाने सुंदर उत्तर दिलं, लक्ष्मणा खरं सांगतो असे 10 राम जरी माझ्याजवळ आले असते ना तरी एकही राम इथून परत गेला नसता, फक्त माझ्यातलं एवढंच चुकलं की माझा सक्का भाऊ तुमच्या पार्टीत जाऊन उभा होता. आणि लक्ष्मणाला एवढं सांगितलं, तुमचा विजय केवळ तुमच्या पराक्रमामुळे नाही तर तुम्ही चारही भाऊ एकत्र आहात म्हणून तुमचा विजय आहे, तुमचा विजय याच्यातच आहे, तुम्ही चारही भाऊ एका व्यासपीठावर आहात आणि ज्याच्या पाठीकडे भावाचं बळ आहे, ज्याच्या पाठीकडे भावाची ताकद आहे, ज्याच्या पाठीकडे चारही भाऊ उभे आहेत एकसंगपणे, त्याचा पराभव कधी होत नाही, त्याचा विजय निश्चित होतो. आणि म्हणून तुमच्या विजयाचं सगळ्यात मोठं निश्चित आज या कामाची सिद्धी हे तुमचे चारही भाऊ एकत्र असण्याची. आणि म्हणून आपण हे काम पुढे नेत असताना आपण सर्वजणांनी याच्यामध्ये योगदान देऊ. मी आज काय जास्त वेळ घेत नाही, वेळ खूप झालेला आहे, उन्हानेही लोक खूप तापलेली आहेत, त्याच्यामुळं खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख, तसं मी आता माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. महाराष्ट्रातल्या अनेक दानशूरांना आपण या ठिकाणी आणून हे कार्य जसं तुमच्या मनात असलेली संकल्पना जशा प्रकारे असेल ते लवकरात लवकर पूर्ण कशी जाईल, कारण केवळ पुतळा उभारूनच भागणार नाही साहेब. पुतळा उभारल्यानंतर काही नास्तिक लोक आहेत ते म्हणतील बघा पांडुरंगाला कसा उन्हात उभा केलाय. लोक कधीही आपल्याला कुठलंही काम करताना चांगलं बोलतीलच अशी अपेक्षाच करायची नाही, बघा ते कसा पुतळा उन्हात उभा केला, बघा आता त्या पांडुरंगाच्या वर आणखी येऊन पाखरं बसणार. त्याच्यासाठी आपल्याला वरती छत्रीही बनवावी लागेल, त्याच्या आसपासची सगळी पूजा अर्चेची व्यवस्था करावी लागेल. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थांना खूप मोठा खर्च आहे आणि तो खूप मोठा खर्च उभा करण्याकरता कोकरे महाराज तुमच्या बरोबर कायमस्वरूपी उभा आहे. आपण अशी एक रावण मारलं तरी 10-15 लाख घेऊन, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याकडे खूप चांगली माणसं आहेत. आणि म्हणून हे सगळं कार्य आज आमच्या गोशाळेचं सुद्धा रोजचा 65,000 रुपयाचा खर्च आहे महाराज. आज 14-15 वर्ष अविरत सुरू आहेत, 1100 गायी आहेत. कालच आमच्या गोशाळेच्या चारही बाजूने काही नास्तिक लोकांनी वनवा लावून सगळं जाळून टाकलेलं आहे, काही शिल्लक नाही, तरी पण मी अतिशय निवांत आहे, कोणाकडे काही हे केलं नाही. कधी कधी काहीच नसतं तरी पण सगळं काय होत जातं. आता कळंबे साहेबांनी सांगितलंय की बाबा आपण इकडनं कमीत कमी चारा तरी देऊ, हरकत नाही, किमान पेंडा एखादी गाडी किंवा काय जर शक्य झालं तर आपण त्या ठिकाणी या बघा पहा आणि गोमातेच्या मुखात काहीतरी देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा. आणि म्हणून एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो, आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. आणि या कार्यक्रमासाठी खूप उशीर झालेला आहे, खूप मोठमोठी माणसं या ठिकाणी बोललेली आहेत आणि आता मी बोलणं हे जास्त योग्य ठरणार नाही आणि म्हणून या ठिकाणी वेळीच विराम देतो. आणि चरई ग्रामस्थांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो, चरईच्या ग्रामस्थांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की या चांगल्या कामात आपण योगदान द्या, नाहीतर आपणही जेव्हा ज्ञानेश्वर महाराज होते तेव्हा त्यांना आळंदीतल्या लोकांनी त्रास दिला, जेव्हा तुकोबराय होते त्यांना तेव्हा देऊतल्या लोकांनी त्रास दिला, जेव्हा छत्रपती होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आपल्याच लोकांनी त्यांना त्रास दिला, आता मी जिथं गोशाळा चालवतोय तिथंही तिथलीच लोकांचा त्रास असतो. काय आपल्या कोकणालाही शाप आहेत माहीत नाही, पण तशा तऱ्हेची कुठली गोष्ट होऊ नये, आपल्याला त्याचा पस्तावा होऊ नये. आपल्या लोकांचं एकच ना, आमचा त्याला विरोध आहे, का विरोध आहे माहित नाही, आमचा त्याला विरोध नाही. त्याने काय आपल्याला विश्वासात घ्या, त्याच्या पोरीचा थोडी साखरपुडा आहे का, त्याच्या पोरीचं लग्न आहे की त्याने विश्वासात घ्यायला पाहिजे. एक जर संप्रदायाचं काम होत आहे, एक जर सगळ्यांनी चांगलं काम होत आहे तर आपण सगळ्या जणांनी तिथं तन मन धन देऊन झोकून किंवा कमीत कमी एखाद्याचं नाव वाढवता नाही आलं तर कमी करण्याचं काम करायचं नाही, एखाद्याला उभं करता आलं नाही तर पाडण्याचं काम करायचं नाही, एखाद्याला पुढे नेता नाही आलं तर मागं खेचण्याचं काम नाही करायचं, सपोर्ट करता आलं नाही तर विरोध करण्याचं काम नाही करायचं, पण कुठंतरी आपलं नाव त्या इतिहासात लिहिलं जाईल की चांगल्या कामाच्या पाठीकडे उभं राहणाऱ्याच्या यादीत आपलं नाव असं. पण चरई ग्रामस्थ खूप चांगले आहेत, मी इथं कीर्तन केलेलं आहे आणि या कीर्तनातून त्यांनी जे स्वागत केलं होतं ना ते खूप चांगल्या तऱ्हेने स्वागत केलं होतं. आणि म्हणून हे चरईचे ग्रामस्थ सुद्धा मी येईन एक दिवस या ठिकाणी या ग्रामस्थांबरोबर बसून हे शेकडो ग्रामस्थ पुढच्या कार्यक्रमाला इथं सगळे जण उपस्थित असतील अशा तऱ्हेचं नियोजन आपण करू. आणि आज माझ्याबरोबर असणारे माझ्यावर मोठ्या भावासारखं कायमस्वरूपी प्रेम करणारे आमचे अक्षयजी महाराज
भोसले साहेब यांचं तुम्ही जर बघायचं असेल तर यूट्यूब चॅनल बघा. परवा राम मंदिर सोहळ्यामध्ये त्यांच्या मागे पुढे पोलिसांच्या व्हीआयपी गाड्या होत्या, मध्ये आमचे अक्षय महाराज होते, आम्हाला बघून डोळे पाण्याने भरले. अरे जो सोहळा आम्हाला टीव्हीवर बघता येत नाही त्या ठिकाणी आमचा माणूस एवढा मोठा झाला आणि भविष्यामध्ये अक्षय महाराज सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाचे आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलेले असतील हे निश्चित आम्ही शिंदे साहेबांना बोलू. तुम्ही काळजी करायचं काम नाही आणि न म्हणणार नको म्हणणाऱ्या माणसालाच सगळं काय मिळत असतं हे लक्षात ठेवा. हा कधीही मागितलं तर काय मिळत नाही आणि नको म्हणल्यावर मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे भविष्यात ते प्रतिनिधित्व करायचं आहे. कोकरे महाराज पूर्णपणे तुमच्या पाठीकडे जेवढा योगदान देता येईल ते सगळं देणार आहे. गुरुवर्य विठ्ठल महाराज गाडगे असतील, समोर माझ्या सगळी मंडळी असेल, साने महाराज असतील, गाडगे महाराज असतील, संपूर्ण पोलादपूर मधले व्यासपीठावर विराजमान असणारे सगळे माझे सहकारी असतील त्यांच्या चरणावर येतात नतमस्तक होतो. बोलले लेकोरी विरी वाकुडी उत्तरी करा क्षमाप्राध महाराज तुम्ही सिद्ध एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन बंडराजी तुम्हाला धन्यवाद देतो. 3 महिन्याचं काम तुमचं 2.5 महिन्यातच पूर्ण हो आणि प्रभू तुमच्या पाठीकडे आहे त्याच्या मनात आलेलं आहे हे सगळं करून घेण्याचं, त्याच्यामुळे तुम्हाला आशीर्वाद तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या बंधूंचा. आणि अगदी सहजपणे हे घाडगे कुटुंबच इतकं मोठं आहे की ते कोणाकडं फार न हे करता सगळं उभं करू शकतात इतकी क्षमता परमेश्वराने यांच्यात दिलेली आहे आणि म्हणून असे भाऊ तुम्हाला लाभलेत. हा हरिओमजींसारखे भाऊ तुम्हाला लाभलेत त्याच्यामुळे साहेब पोलादपूर मध्ये मी उपोषण केलं होतं तेव्हा पहिली गाडी भरून जर कोण गेला असेल तर आमचे चंद्रकांत महाराज त्या उपोषणाला जाऊन त्या ठिकाणी मला पाठिंबा दिला होता. माझ्या चामड्याची चप्पल करून तुमच्या पायात जरी घातली तरी कोकरे महाराज तुमचे उपकार फेडू शकत नाही. आणि जर समजा तोपर्यंत आता 22 तारखेपर्यंत आम्ही ठरवलं की बाबा कशा बशा गायींना सांभाळायच्या, पण 22 तारखेपर्यंत जर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, आपण आता राम मंदिर बांधण्यात सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र शासन प्रचंड संवेदनशील आहे चंद्रकांत भाऊ, मुख्यमंत्री तर इतके संवेदनशील आहेत की बोलायचं काम नाही. मला वेळ संपलाय नाही तर मी 1 मिनिटात सांगितलं असतं. परवा 9 तारखेला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री 2 वाजता एका मुलीने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं होतं की मी शाळेची फी भरू शकत नाही, अर्धी फी माझं शासन भरतं पण अर्धी फी भरायला माझ्या वडिलांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी फी भरू शकत नाही. तेव्हा 2 वाजता रात्री मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांना फोन केला उच्च शिक्षण मंत्र्यांना आणि त्यांनी सांगितलं की साहेब याच्यावर आपल्याला काय करता येईल. तेव्हा चंद्रकांत दादांनी सांगितलं फक्त जर मागासवर्गीय मुलींनाच मदत करायची असेल तर 300 कोटी रुपये लागतील आणि सर्व समाजातल्या सर्व 200 कोर्सना उच्च शिक्षणाला जर मुलींना सहज मदत करायची असेल तर 1000 कोटी रुपये लागतील. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच घोषणा करून अधिकृत घोषणा करून सांगितलं की याच्या पुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीचं 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणार आई बापाचं असेल त्या मुलीचं शिक्षण शिकेल तेवढं मोफत केलं जाईल, एवढे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. तर माझी माननीय अक्षय महाराजांना एवढी विनंती आहे, आपण मुख्यमंत्र्यांच्या मांडीवर बसणारे आहात, त्यांचे द्वितीय चिरंजीव म्हणून लोक तुम्हाला मानसपुत्र म्हणूनच लोक तुम्हाला ओळखतात आणि म्हणून माझी विनंती आहे की महाराष्ट्रात गाय उपाशी राहू नये. ती आपल्या कुटुंबातला घटक आहे, ती आपली आई आहे. आईच्या अगोदर जिने दूध पाजलं ती जर रस्त्यावर फिरत असेल, भटकत असेल, साहेब महाराज या उन्हाच्या तळतळाटामध्ये जर पाणी नाही, पोटात अन्न नाही, त्या गायीला किती वेदना होत असतील, तिला बोलता येत नाही, पण ती आपली आई म्हणून जर हिंदू धर्माने स्वीकारली असेल तर तिला अन्न आणि पाणी या 2 गोष्टी महाराष्ट्र शासनाने द्याव्यात या गोष्टीसाठी आम्ही आग्रही आहोत. म्हणजे आम्ही शासनाच्या विरोधात आहोत असं नाही, परंतु 22 तारखेपर्यंत या गोष्टी जर चारा आणि पाणी प्रत्येक गोशाळेपर्यंत नाही पोचलं तर मी 22 तारखेपासून गोशाळेवर परत चंद्रकांत दादा गाडगे महाराज परत 22 तारखेपासून आपला उपोषणाचा यलगार हा निश्चित आहे. परत तुम्ही एकदा यायचं आहे, सगळ्या वारकऱ्यांनी सपोर्ट करायचा आहे. राहिलो या जगात तर गायींना चारा घालून जाईल, गेलो या जगात तरी सुद्धा चारा नक्की शासन घालेल, त्याच्यामुळे माझं राहण्याशी किंवा जाण्याशी काही संबंध नाही. तू का म्हणे शूर दोहीकडे भला जगला तर अमरपद मिळेल आणि नाही मेला म्हणजे मेला तर मोक्ष मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फार गोष्टीची अपेक्षा करायची गरज नाही, आपण आपलं काम करत राहू एवढं बोलतो आणि तुमचा सर्वांचा निरोप घेतो. सर्वांना परत एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन ही दाबा.